वाणीसाठी सुशांत आहेत. पहिले इनिंगचा खेळ चालू आहे, ज्यामध्ये देखील आपण इज आर एम रेनबो संघाला देखील आपण पाहणार आहोत. मुंबईतला एक माथाभर संघ, म्हणजे साऊथ मुंबईमधील संघाचा बोलबाला राहिला होता तो संघ. आज मुंबई ठाणे परिसरात येऊन देखील नवी मुंबई या विभागात, मुंबई शहर, मुंबई उपनगरात देखील खूप चांगली कामगिरी त्यांच्या वतीने पाहायला मिळत असते. आर एम रेनबो आज त्याही संघाला आपण या क्रीडास्पर्धेमध्ये खेळताना पाहणार आहोत. दुसरा दिवस आहे, अंतिम दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. बॉलिंगसाठी आपण पाहिलं सुशांत रेणे, स्ट्राईक इनला आकाश गुरव, बल्लू या नावाने देखील ओळखले जातात. आणि आज तेही देखील मॅचचा आनंद घेत आहेत, तेही देखील मॅचचा क्रीडास्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालेत. पहिलाच बॉल उजवेष्टी बाहेर पंचदंडित करतायत. वाईट बॉल, रन जर आपण पाहिलं तर एक ने पुढे जाईल. आठ धावा होतो धाव फलकावर. पहिली इनिंग आहे, टॉस जिंकून आपण पाहिलं तर सत्यविनायक कामत संघाने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. बॉल चेल्सीने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. फाझील आहे दिल्ली चित्रक्षणाखाली, रन जर आपण पाहिलं तर पुन्हा पुढे जाईल. एक एक रनने मात्र स्कोर कार्ड पूर्ण होतात. काय मॅच झाला, दिवसभरमध्ये खूप चांगला मॅचेस पाहिला गेला. 68 रनांचा पल्ला गाठत असेल देखील खूप चांगली मॅच पाहायला मिळाली. खूप चांगल्या मॅचेस, आज फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा सुशांत, खूप चांगली पिचिंग पाहायला मिळाली. शुभम यांना मात्र ते पीट केलं गेलं होतं. डॉट बॉल, दुसरी ओव्हर चालू आहे. रन जर आपण बघायला आतापर्यंत 9 धावा झाल्या धावा फलकावर. हा बॉल स्टेपवरून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेतली गेली आणि शुभम यांना मात्र इथे पण पाहिलं तर मैदान सोडावं लागतंय. पहिला झटका लागतोय आपण पाहिलं तर अश्मित मुकेश रॉयल या संघाला. आपण पाहिलं संधी निर्माण झाली आहे, पंचांची अपील केली जाते आणि पेंडिंग असेल आमच्यापर्यंत मात्र डिसिजन कळवतील. रिव्ह्यू असेल आपण पाहिलं तर ते डिसिजन आमच्यापर्यंत पंच कळवतील थोडांतर असणार आहे.
निकी जपन पहले तर करण बचाव ले दिखड़े अलकी शीज लागली असे वाटले सर्वांना पण तो इंजिन होती लागली आहे आणि नव दफा झाले दाखल कर दुसरी ओवर झाली सुजन त्यांची खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत राहिली आहे बॉल विजयश्री वार पंचायत पुन्हा एकदा दंडित करतात वाईट बॉल रन जर आपण बघितलं पुन्हा एकदा इकडे पुढे जाईल आणि 11 धावा होते ट्रिपल मन आपण पाहू शकतो स्कोर कार्ड वर वृद्धी 11 धाव संख्येवर एक विकेट मात्र इथे माघारी परतलाय अश्विन मुकेश रॉयला संघ आज या क्रीडा स्पर्धेमध्ये नक्कीच खेळत असताना त्यांच्या विरुद्ध सत्यविनायक कामोडे अशी मॅच चालू आहे खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आकाश गुरव यांच्या बॅट मधून 4 धावांसाठी लाजर स्ट्रोक अगदी खूप चांगल्या प्रकारे बॅटचा फ्लो पण केला गेला मी स्वतःला जागा निर्माण करून गेली आणि हा फटका पण पाहिला तर गिज स्कोरकडचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला अप्रतिम स्ट्रोक कलात्मक फटका पाहायला मिळाला परंतु थांबणार नाहीये संपूर्ण 4 धाव मिळतात 15 धाव होती दाखल खबर खेळ झाला आणि दाखल खबर पण पाहिला 15 धाव झाला दाखल खबर दाखल खबर बॉलसाठी राजन प्रजापती यांना आमंत्रित केले जात आहे आज बॅटिंग ही त्यांची ओळख आहे बॉलिंग आपण पाहिलं तर अगदी कमी वेळा करतात खूपच खुल्या गटामध्ये देखील जर आपण बॉलिंग करताना पाहत आहोत तसेच आपल्या संघासाठी स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर करण आहे तर बॅटिंग करावी लागेल महत्वपूर्ण मॅच आहे कामोडी संघाने पहिला टॉस जिंकला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला बॉलिंगसाठी राजन प्रजापती पहिलाच बॉल आपण पाहिला तर दावेष्टी बाहेर पंच दंडित करतात बॉल बॉल सूप करण्याचा प्रयत्न आणि येतो चौकार 4 धावांसाठी खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला स्वतःला जागा निर्माण केली गेली आणि अगदी जागच्या जागेवर उभा राहून खेळायचा प्रयत्न जरूर पाहिला गेला पण करण यांच्या बॅट मधून खूप चांगली स्वीपचा स्ट्रोक पाहायला मिळाला स्टेप आउट झाले आणि येतो चौकार पडद्याला डायरेक्ट लागला देखील चौकार आहे खेळासमध्ये थोडेसे वेगळे नियम आहेत हा मात्र इथे मात्र एज घेतली गेली आहे आणि याही बॉल देखील येतो चौकार बॉलला खूप चांगल्या प्रकारे वळवलं होतं कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु करण यांच्या बॅटला पण पाहिलं तर एज घेतली गेली आणि 170 वा चौकार आपल्याला पाहायला मिळाला क्रीडा स्पर्धेचा हाई बॉल शेपआउट झालेली सेटिशन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता आणि इथे आपण पाहिलं तर एकच रन असेल
perdalah warung gila ter tapi bukan gila terus gila ikhlas nasil penjuru siapa jalan bapak kamar काजी गोरा साहब देखिल इकडे जाऊन देवा त्यांचे देखील स्वागत आहे गजबद विकाजी गोरा साहब देखील मात्र आपल्याकडे सोबत जॉईन होणार आहेत या विभागातील आपण पहिले तर नगरसेवक आणि तो देखील क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मात्र इकडे दाखल होतील 29 धावा झाला धावफलकावर 3 ओव्हर्स आपण पहिले देखील चालू राजनची शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे या ओव्हरचा मनीष शेतक बॅटिंग साठी त्यांच्या सपतीला आपण पहिले तर आकाश आहेत
रेंजर्स स्ट्राइकरला आकाश गुराबाई बॅटिंग करावी लागली अजून एक चांगली भारत लग आहे त्यामुळे 25 30 रन इन देखील अजून या ओव्हर मध्ये खूप महत्त्वाचे असणार आहे दोनमध्ये दोन ओव्हरस खेळ अजून शिल्लक आहे सत्यगिना चषक 2022 चे आयोजन आज अंतिम दिवस आहे मागील कालच्या दिवसामध्ये देखील खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला एक वेळा गामोडे संघ आपण पाहिलं तर टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचले त्यानंतर माहिरा 11 कल्याण संघ टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचला बॉल इथे मात्र आपण पाहिलं एक्स्ट्रा रन्स ने आपण पाहिलं दाबलं पुढे जाईल 34 धावा होते दाखल खबर करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता इथे आपण पाहिलं तर खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली फ्रझिल यांच्या माध्यमातून कव्हर केलं गेलं इथे आपण पाहिलं तर एकच रन मिळेल 35 धावांची दाखल खबर चौथी ओव्हर चालू आहे म्हणूनसाठी तेजस वैयक्तिक दुसरी ओव्हर आपल्या संघासाठी आता पहिली ओव्हर देखील तेजसने खूप चांगल्या प्रकारे आदळली होती परंतु याही ओव्हर मध्ये मात्र त्याचा परफॉर्मन्स करणं खूप महत्वाचं असणार आहे देखील आर एम रेनबो संघ साऊथ मुंबई विभागातील मात्र संघ आपण खेळताना आज क्रीडा समिती मध्ये आपण पाहणार आहोत तेजस बॉलिंगसाठी सज्ज होतात चांगली कॅच आपण पाहिली तिथे लगेच मध्ये प्रभावी कामगिरी केली मनीष शर्मा इथे मध्ये सोडावं लागलं गेलं इथे स्पिन करण्याचा प्रयत्न फटका बसला गेला आणि झेलबाद चिरपणाने मात्र आपण पाहिलं तर खूप चांगली झेल टिपली गेली आणि सेलिब्रेशन देखील तेवढं केलं गेलं मध्ये आपण पाहिलं तर संडे इलेव्हन आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर आर एम रेनबो अशी ही मॅच असणार आहे आणि पहिली मॅच इनिंग डेक्स मध्ये आपण टॉस केला जाईल जस स्ट्राइक एंड आपण पाहिलं तर करण विश्वकर्मा येतात गोपी या नामाने देखील ओळखले जातात आणि आज क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी मात्र इकडे दाखल झालेत 36 धावा झाल्या दाखल खबर तेजसने देखील खूप चांगली बॉलिंग केली या क्रीडा स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये देखील आज या मॅच मध्ये देखील खूप चांगली कामगिरी राहिली आहे स्ट्राइकरला आकाश गुरव आहेत कामगिरी करावी लागेल मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल या उर्वरित काही चेंडूंमध्ये त्यावर पाहिलं तर नगीच अपेक्षा असेल आज आमचे मान्यवर देखील जनता पार्टीच्या प्रभाला तर नगरसेवक विकास घरस साहेब देखील मात्र इकडे दाखल होत आहेत त्यांचं देखील स्वागत आहे क्रीडा स्पर्धेला इकडे मात्र आपला अमूलाग्र वेळ क्रीडा स्पर्धेला देत आहेत त्याबद्दल आपले देखील अगदी मनापासून हार्दिक आभार
हा बॉल आपण बघा टाइप केला होता चित्रक्षक आहे तिकडे बॉल आत मध्ये ठेवला गेला विकास गरव साहेब दिगना तिकडे दाखल होता असे बघतील नगरसेवक आणि साहेब आपण देखील इकडे दाखल झालात त्याबद्दल आपण देखील अगदी मनापासून हार्दिक आभार की ज्याचे बघतील युवा नगरसेवक आहेत आणि आज विकास गरव साहेब देखील मॅचचा आनंद घेण्यासाठी दाखल झालेत आज साहेब आपलं देखील स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेला आपला अमूलाग्र वेळ आपण दिला होता आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली सत्यविनायक चषक अंडरआर्म क्रिकेटची क्रीडा स्पर्धा खामोडे शहरामध्ये आपण पाहिलं तर पार होत असताना क्रीडा स्पर्धेचं आयोजन सत्यविनायक खामोडे संघ त्यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीय हाई बॉल खूप चांगल्या प्रकारे बळवला गेला तेजस यांच्या माध्यमातून खूप चांगली बॉलिंग झाली मिळतीय कारण विश्वकर्माला मध्ये इथे रोखून ठेवले विकासशील गरज देखील आपण बघू शकतो व्यासपीठावर आज साहेब देखील मॅचचा आनंद घेण्यासाठी या विभागातील युवा नगरसेवक आहेत आणि युवा पिढी आज युवा पिढीचा खेळ पाहण्यासाठी मध्ये तिकडे दाखल झाले साहेब आपले देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत हा बॉल समोरच्या खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता आणि मेळ आपण पाहिला तर इकडे चार ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर झालाय आणि प्रवीण गवंदे साहेबांनी आपण विशेष सन्मान करायचा आहे आज 39 धावा झाले त्या फलकावर 39 रन्स ऑन स्कोर कार्ड प्रवीण गवंदे साहेबांना विनंती करेल त्यांच्या मात्र विकासशील गरज साहेबांचा एक विशेष सन्मान करायचा आहे आज विकास साहेब आपण देखील इकडे आपण दाखल झाला तरी आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल अगदी आज विभागातील युवा नगरसेवक आणि युवा पिढीचा खेळ पाहण्यासाठी मात्र इथे विकासशील दाखल झाले त्याबद्दल साहेब आपला अगदी मनापासून हार्दिक आभार आणि आपला अमूलाग्र वेळ क्रीडा स्पर्धेला दिला त्याबद्दल आपला अगदी मनापासून हार्दिक आभार खूप मोठ्या प्रमाणात खेळला जातं परंतु अंडरआर्म क्रिकेटची क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये दुसरा दिवस आहे अंतिम दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा आणि अंतिम दिवसामध्ये आपण पाहिलं तर काही क्षण नंतर राहुल कुंजल साहेबांच्या देखील मध्ये एक विशेष सन्मान केला राहुलजी आपण देखील इकडे दाखल झालात त्याबद्दल राहुलजी आपले देखील अगदी मनापासून हार्दिक आभार आणि आज त्यांचा देखील मात्र एक विशेष सन्मान केला जातोय राहुलजी उद्धार शाळ आणि नगीज झालं तर नारायण शिल्प देऊन त्यांचा मात्र एक विशेष सन्मान केला जातोय अक्ष आहेत स्ट्राईक एंडला पहिले तर फलंदाज करण काय बॉल वळवला गेला लाजा बॉल पाहायला मिळाला खूप चांगली पिचिंग पाहायला मिळाली डेली ब्रिजच्या रूप मध्ये कुठल्या प्रकारे रन मिळणार नाहीये खूप चांगला बॉल पाहायला मिळाला आणि फलंदाजा मात्र अक्षरशः आजच्या जागी रोखून ठेवलं गेलं खूप चांगली पिचिंग पाहायला मिळाली अक्षय बॉलर बॉलिंग साठी मला जिंकून घेतली पहिल्याच बॉलर खूप चांगल्या प्रकारे पिचिंग पाहायला मिळाली मी क्रिकेट आहे इकडे तुम्हाला शेअरिंग करणं खूप महत्वाचं असणार आहे हा बॉल स्टेपआउट झाले बॅचेज घेतली गेली कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं पकडो कॅच जितो मॅच आणि जेल सुटला गेलाय चुकी झाली आपण पाहिलं तर राजन यांच्या माध्यमातून अशा कॅचेस तुम्हाला पकडणं देखील खूप महत्वाचं आहे एका कॅच तुम्हाला खूप प्रत्युत्तर द्यावे लागतील कारण की कॅच सुटली आणि आकाश गुरव यांना स्ट्राईक मिळाली त्यामुळे इथे मोठा फटका येण्याची शक्यता आहे 40 धावा झाला त्या फलकावर तब्बल 3 विकेट माघारी परतलेत स्ट्राईक एंडला पण पाहिलं तर आकाश आहेत 8 चेंडूमध्ये 13 धावसंख्येवर आकाशाने आपण उभारू शकतो बॅटिंग करत असताना परंतु अजूनही पुढे मात्र बॅटिंग करावी लागेल उर्वरित 4 चेंडूमध्ये चांगली कामगिरी करणं खूप महत्वाचं असणार आकाशसाठी हा बॉल अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला पहा राजनची एक कॅच किती भागात पडू शकते
आणि प्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी टप्पा थोडासा मागे ठेवला होता, अक्षयच्या माध्यमातून त्याचा पुरेपूर फायदा उचलला गेला आणि धावफुला करण्यात आलं तर तब्बल चारने पुढे घेऊन ठेवलंय. अप्रतिम स्ट्रोक लाजा फरक पाहायला मिळाला चार धावांसाठी. हा बॉल आपण पाहिला रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, फटका पण पाहिला तिथे फसला गेलाय. येतो डॉट बॉल, 44 धावा झाल्या त्या फलकावर. क्रीडास्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मात्र तिकडे दाखल झालेत आणि आज त्यांचं देखील स्वागत आहे. या बॉलवर देखील बॉल बळवला गेला आणि नक्कीच फलंदाजर बीट केला गेला. रन जर आपण प्रकारे मिळणार नाहीये निश्चित केलं जात आहे. पहिल्या इनिंग आपण पाहिलं तर खेळ झाला, 45 धावा झाल्या. त्या फलकावर मॅच जिंकण्यासाठी 46 धावांची गरज आहे, तीच चेंडूने 46 धावांची गरज आहे. सत्यविनायक कांबोडे संघाला तीच चेंडूने 46 धावांची गरज. त्यामुळे चार रन ऍड केले जातील आणि म्हणजे 50 धावांची गरज आहे. 49 धावा होत्या आणि 50 धावांची गरज आहे. धावा कराव्या लागतील.
सिटी आकाश हे द पिच चेंडूवर 50 धावांची गरज आहे. सत्यविनायक कामोडे संघाला मॅच जिंकण्यासाठी महत्त्वाची मॅच आहे, त्यामुळे ही मॅच जिंकणं देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. पहिलाच बॉल डिफेंस करण्याचा प्रयत्न, बॉलचा नीट संपर्क झाला नाहीये. अजित कुठल्या प्रकारे तिकडे चुकी करत नाहीये, एकच रन कुठल्या प्रकारे मिळणार नाहीये. याला रन जर आपण पाहिलं दोन धावा झाले त्या फलकावर. कोणीसाठी आकाश हा बॉल वळवला गेला, खूप चांगली पिचिंग पाहायला मिळाली आणि फलंदाज राजन यांना मध्ये बीट केलं गेलंय. गुड बॉलिंग, परंतु एक रन मिळेल बाईच्या ओपनमध्ये. जर आपण पाहिलं तर एकने जाईल तीन धावांचा दा फलकावर अजूनही. आपण पाहिलं तर इज अठ्ठावीस चेंडू मध्ये अजूनही 47 धावांची गरज मॅच जिंकण्याकरिता. खूप चांगला स्ट्रोक आणि बॉल मात्र थांबणार नाहीये. सुशांत आणि यांच्या बॅट मध्ये होते दणदणीत चौकार चार धावांसाठी. चांगला स्ट्रोक पार मध्ये लेक्चरच्या दिशेने खूप चांगल्या प्रकारे बॅटचा फ्लो पण गेला गेला आणि अनुभवी आहेत. ओपनिंग थोडीशी कमी करतात, परंतु आज ओपनिंगला आलेत आणि खूप चांगली बॅटिंग करतात सुशांत. इकडे आपण पाहिलं तर खूप चांगली पिचिंग पाहायला मिळाली, टप्पा थोडासा मागे ठेवला आहे आकाश यांच्या माध्यमातून आणि बॉलला वळवलं गेलं. हाई बॉल अप्रतिम बॉल मिळतीये चौकार आल्यानंतर, मात्र ओव्हरी दोन चेंडू खूप चांगल्या प्रकारे हाताळले गेले. शेवटचा बॉल या पॉवर प्लेच्या ओव्हरचा खूप महत्वाचा असणार आहे आणि तो बॉल मला असं वाटतंय खूप चांगल्या प्रकारे हाताळलं खूप महत्वाचा असणार आहे. पण गोलंदाज आकाश यांच्या माध्यमातून हाई बॉल इथे मात्र कव्हर सिक्सने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. तिकडे एक रन मिळेल. खेळ आपण पाहिले तर चालाय आणि रन जर आपण पाहिले तर आठ धावा झाला दहा फलकावर. अजून 42 धावांची गरज आहे, 24 चेंडू मध्ये 42 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. सत्यविनायक कामोडे संघाला 24 चेंडू मध्ये 42 धावांची गरज आहे. करण सोडायला आमंत्रित केलं जात आहे. 42 धावांची गरज आहे, 24 चेंडू मध्ये 42 धावांची गरज आहे. आपण पाहिलं तर उलटा सुलटा बघू शकतो आपण, इकडे 24 चेंडू आहेत इकडे 42 धावा आहेत. पाहूया तर कोण जिंकणार ही मॅच, खूप महत्वाची मॅच आहे. इकडे होऊ शकतात रन्स आणि बॅटिंग करणं खूप महत्वाचं आहे. सुशांतकडे देखील एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे त्यांना देखील आपला एक्सपिरियन्स थोडस इकडे दाखवावा लागेल. लॉन्ग स्ट्राईकला एक आक्रमक रूपाची फलंदाज राजन, त्यांच्याकडे देखील मोठमोठे स्ट्रोक आहेत आणि तशी बॅटिंग करणं खूप महत्वाची असणार आहे. 24 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर 42 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. बॉल खूप चांगली पिचिंग पाहायला मिळाली कारण यांच्या माध्यमातून या बॉलर्सनी देखील
वैयक्तिक कामगिरी केले या हंगामात म्हणजे वाईकंठ सारख्या क्रीडा स्पर्धेमध्ये देखील लक्षवेधी खेळाडूचा पुरस्कार या बॉलर्सने मिळवला गेला. बॉलिंग साठी करण बॉलिंग साठी आपण पाहिलं तर सुशांत आहेत. हाई बॉल अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला, फटका फसला गेला, विद्यास्पिन खेळण्याचा प्रयत्न जोर झाला तो कव्हरच्या दिशेने आणि फलंदाज सुशांत यांना मैदान सोडावं लागतं बॉक्स आउटच्या रूपामध्ये. फटका खूप चांगला होता परंतु अशा फटक्याला अंडर मुंगेने जागा नाहीये. अगदी जवळपास मला वाटतं पडद्याच्या घरून बॉल गेला, खूप जरा पडद्याला लागला असेल चौकार असता. पाहू शकता आपण डिप्लेच्या माध्यमातून बॉक्स आउटच्या रूपामध्ये मैदान सोडावं लागतोय फलंदाज सुशांत यांना. तर मात्र बॅटिंग करावी लागेल. योग्य आठ धावा झाल्या फलकावर, पहिला झटका लागलाय सत्यविनायक कामोडे संघाला या मॅच मध्ये. साऊथ मुंबईतला एक माताबर संघ प्रत्येक विभागात जाऊन या संघाने खूप चांगली कामगिरी केली गेली. 22 चेंडू मध्ये अजून 42 धावांची गरज आहे. बॉलिंग साठी करण आहेत लॉन्ग स्ट्राइक एंडला, आपण पाहिलं तर राजन प्रजापती स्ट्राइक एंडला, आपण पाहिलं तर फलंदाज तेजस होता, तेजसने खूप चांगली बॉलिंग केली मॅच मध्ये पण सुद्धा बॅटिंग करावी लागेल. 22 चेंडू मध्ये अजून 42 धावांची गरज आहे. हा बॉल खूप चांगली पिचिंग पाहायला मिळतीये. करण सोडा काय बॉलिंग केली गेली आहे लाजवाब. मला वळवला गेलाय तो डॉट बॉल. पहिले तीन चेंडू मात्र खूप चांगल्या प्रकारे हाताळले गेले आहेत. करंडा मात्र आज या मॅच मध्ये देखील प्रमुख कामगिरी करतात. हा बॉल आपण पाहिला तर विषय मध्ये खेळायचा प्रयत्न जरूर झाला त्यांच्या माध्यमातून, परंतु बॅट आणि बॉलचा नीट संपर्क होत नाहीये. जर आपण पाहिलं तर एकने पुढे जाईल. नऊ धावा होते आपल्याला, 41 धावांची गरज आहे. काय बॉलिंग केली गेली या ओव्हर मध्ये, खूप चांगली कामगिरी मिस करण यांच्या मध्ये, खूप चांगली पिचिंग देखील पाहायला मिळाली गेली. वीस चेंडू मध्ये अजून 41 धावांची गरज आहे. जिंकण्याकरिता आज आपण पाहिलं तर अंतिम दिवस आहे, तिसरा दिवस आहे, दुसरा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. मागील कालच्या दिवसामध्ये देखील पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर खूप चांगली कामगिरी करत असताना माहिती कल्याण संघाने खूप चांगला टॉप थ्री मध्ये प्रवेश केला. नंतर एक वेळ कामोडे संघ देखील खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना आपण पाहिलं तर टॉप थ्री मध्ये गेले.
मात्र संधी निर्माण झाले आणि राजनना माघारी धाडले गेले मोठी मशीन जायला लागते राजन प्रजापती यांची खेळी संपुष्टामध्ये येते आहे खूप चांगली बॉलिंग करणी या ओव्हरमध्ये केली आहे ओव्हरी आतापर्यंत एक धाव खर्च केले गुड बॉलिंग खूप चांगली बॉलिंग आणि मध्ये राजनला बीट केले गेले मागे अष्टांच्या मागे रितेश ऑपर बरोबर अजित मात्र कुठल्या प्रकारे चुकी केली नाही अष्टांच्या मागे बॅटिंग साठी आपण बघतो अक्षय दत्त नवीन फलंदाज खूप चांगली बॉलिंग केली आहे या ओव्हर मध्ये गुड बॉल अगदी एकदा जोरदार डाव घेतला अवघी एक डाव खर्च केली आहे आणि दोन विकेट आपल्या संघासाठी मिळवल्या गेल्या खूप चांगली बॉलिंग गुड बॉलिंग करायला आज प्रभावित कामगिरी केली आणि सध्याच्या घडीला खूप चांगला फॉर्म मध्ये हा बॉलर चांगली कामगिरी करतोय मोठमोठे संघामध्ये मोठमोठ्या म्हणजे क्रीडास्पर्धेमध्ये परफॉर्मन्स करतोय आज याही क्रीडास्पर्धेमध्ये आपली एक वेगळी छाप सोडतोय वेल प्ले इथे आपण पाहिलं तर मॅच चेंज घेतले गेले होते सौकार खूप चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत होता बॅट चेंज घेतली गेली नॅचरल लेग ब्रेक होता बॉल आतमध्ये आला गेला आणि चार धावांसाठी आपण पाहायला मिळाला आपण पाहू शकतो रुग्णच्या माध्यमातून विश्व मध्ये खेळण्याचा प्रयत्न जोर झाले होते बॅटची एज घेतली हलकीशी आणि चार धावा मिळतात 17 चेंडूमध्ये अजून 37 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता ओव्हर चालू आपण पाहतो शिवम यांची हा बॉल आपण पाहतो पुन्हा कट करण्याचा प्रयत्न करून तो इथे बीट केला गेला येतो डॉट बॉल चांगली बॉलिंग पहिल्या ओव्हर मध्ये देखील खूप चांगली कामगिरी केली त्यानंतर बघायला तर दुसऱ्या ओव्हर मध्ये देखील खूप चांगली बॉलिंग पाहिली मेली कारण यांच्या माध्यमातून हाय बॉल काय बॉल बोलावलाय अप्रतिम अगदी जागच्या जागी फलंदाजाला उभं गेला गेला ही अंडर आर्म क्रिकेटची ओळख आहे दोन्ही दिशेला बॉल वळवणारे गोलंदाज मला पाहायला मिळत असताना कारण देखील तेच पाहायला मिळाले नाही तुम्ही शुभम लोखंडे देखील तेच कामगिरी करतात अप्रतिम कामगिरी आज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतीय हाई बॉल मध्ये देखील बळावला अगदी हातभर चेंडूला बळवतात फलंदाजाला बीट केलं गेलं आणि फलंदाजाचं पतन होत आहे तिसऱ्या धक्का लागतो शकतो विनय कांबोडे संघाला या मॅच मध्ये या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अगदी
मोठी स्ट्रोक खेळायला लागली जसं तुम्ही नाही का मोठी संघाचा मॅच जिंकायची तर नक्कीच मोठी स्ट्रोक खेळणं खूप महत्वाचं असणार आहे आणि आपण झालं तर विकेटच्या रूपामध्ये पण त्याला फलन झालं मैदान सोडावं लागतंय कामोडे संघ देखील खूप चांगली संघबांधी करत असताना आज बॅटिंग साठी स्वतः दाखल झालेत वळवलं गेलं आणि करण सोना मात्र आज या मॅच मध्ये खूप चांगली प्रभावित कामगिरी पाहायला मिळतीये चांगली बॉलिंग मतलब सर्व बॉलर्स ने खूप चांगली कामगिरी केली बॅटिंग तर आकर्षण देखील खूप चांगली पाहायला मिळाली ह्याही बॉलवर आपण पहिले बीट केलं जात आहे खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळतीये आज या मॅच मध्ये धनंजय कवाड आपण पहिले स्वतः आहेत कर्णधार बॅटिंग साठी राहुल येतात खूप मोठा पल्ला गाठायचा पहिला तर वीज आठ चेंडू मध्ये तब्बल 37 धावांची गरज आहे आणि ही ओव्हर आपण पाहिलं तर खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली नक्कीच मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली या ओव्हर मध्ये अप्रतिम बॉलिंग पाहायला मिळतीये आणि या क्रीडास्पर्धेची पहिली मेडन ओव्हर करण यांच्या माझ्या तर पाहायला मिळाली आज आपल्या संघासाठी खूप चांगली कामगिरी करत असताना निरंजन यादव यांना आपण पाहू शकतो बॉलिंग साठी आलेत खूप चांगली बॉलिंग करण सोडाने मात्र या मॅच मध्ये मॅच जिंकलेत आणि खूप चांगली कामगिरी करत असताना करणने देखील चांगली कामगिरी पाहायला मिळाली निरंजन यादव औपचारिक फक्त शिल्लक आहे जवळपास या मॅच वर नाव कोरलं गेलंय अश्मिक मुकेश रॉयल संघाने खूप चांगली परफॉर्मन्स करत असताना आपण पाहिलं तर स्वीप खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता आणि रन जर आपण पाहिलं तर खूप मोठी गरज आहे एक तर्फी मॅच आपल्याला पाहायला मिळाली अश्विन मुकेश रॉयल संघाच्या माध्यमातून आज या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी पाहायला मिळाली नक्कीच करण त्यानंतर आकाश गुरुराव खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला मॅच आपल्याला लांबवर केली आहे अश्मिक मुकेश रॉयल संघ पहिली मॅच खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना मात्र लांबवर केली आहे अश्मिक मुकेश रॉयल संघ तब्बल 30 रन मॅच आपल्याला लांबवर केली गेली आहे
मेडल ओव्हर पाहायला मिळाली मिळाला आपला चार धावा खर्च करते सर एक ओव्हर मेडल आपल्याला पाहायला मिळाली करण सोडायला मात्र मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिला जाईल आणि सोडायला मात्र मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिला जातो खूप चांगली बॅटिंग केली गेली आणि बॉलिंग तर अप्रतिम केली गेली मेडन ओव्हर पहिली मेडन ओव्हर मात्र या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण पाहिली गेली आणि सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण परत पुरस्कार दिला जातोय त्यांचा हास्य पुरस्कार दिला गेला घनश्याम शिंदे पप्पू आपण यायचं आहे त्यांना मार्गदर्शनाचा पुरस्कार आपला शिल्लक होता आणि तीन मॅच आपण बघायला मार्गदर्शनाचा पुरस्कार जयंत प्रभाला दिला जातोय त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर आर एम रेंबो मुंबईतला एक मातब्बर संघ त्यांच्या मध्ये हा मॅच टॉस केला जातोय पुरस्कार देण्याचा राहिला होता आणि खूप चांगली बॅटिंग केली गेली 68 धावांचा पल्ला वापरा इथे पार करत असताना घनश्याम शिंदे यांनी जी कामगिरी केली गेली खूप चांगली बॅटिंग आज आपल्या या संघाच्या मध्ये पाहिलं गेलं आणि सचिन यांच्या हस्ते मात्र पुरस्कार दिला होता वेल प्ले अगदी कर्णधारी खेळी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली घनश्याम शिंदे पप्पू यांच्या माध्यमातून एक्सपिरियन्स खूप महत्वाचा होता त्या इनिंग मध्ये आणि जी एक्सपिरियन्स खेळी त्यांनी दाखवली गेली आनंद लोकोने देखील त्या इनिंग मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स केला गेला नंतर अब्दुल देखील शेवटच्या शैनी मात्र एक बॉल एक करत असताना देखील खूप चांगली बॅटिंग केली गेली